काँग्रेस पक्षातील वाद अजूनही शांत झालेला नाही. पक्षाने अब्दुल सत्तारांसमोर औरंगाबाद सोबतच जालनामधून निवडणूक लढवा असा प्रस्ताव ठेवला, मात्र त्यांनी तो नाकारला. जर सत्तारांना उमेदवारी हवी होती तर त्यांनी तो प्रस्ताव का ठोकारला असा सवाल काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी केला. बरोबर आहे, त्यांनी सांगितलं मी बंडखोरी करेन, त्यांना बंडखोरी करायची गरजच नाही. त्यांना पक्ष तिकीट द्यायला तयार होतं, जालन्यामधून पाहिजे जालन्यामधून मिळणार होतं, औरंगाबादमधून पाहिजे तर औरंगाबादमधून मिळणार होतं. ते ज्यावरती दुसऱ्याचं तिकीट रिकमेंड करू शकतात त्यांना त्यांचं तिकीट मिळणं काही अवघड नाही, पण त्यांनी मागितलंच नाही. आणि आज त्यांच्या मनातून जी भूमिका आली त्याच्या माझे राजकारण काय आहे हे मी नक्कीच मला माहीत नसेल किंवा त्यावरती मी बोलणार नाही. पण तिची भूमिका ते मानती, माझी भूमिका साफ आहे. माझी भूमिका ही आहे त्यांना बंडखोरी करण्याची गरज नाही. त्यांना जर लढवायचं असेल जालन्यातून लढवायचं असेल मी विलास बाप्पा अवतोडांना विनंती करेल, त्यांच्या परिवाराला विनंती करेल, पक्षाला विनंती करेल किंवा आमच्या जागी यांना तिकीट द्या. तिकीट देणं काही आमच्या हातात नसतं, पण विनंती करणं आपल्या माणसाकरता आपण स्वतः सो मोठं सरेंडर होणं हे आपल्या हातात असतं. यावरून सत्तार यांच्या बंडखोरी मागे काहीतरी राजकारण असेल अशी शंका व्यक्त करून पक्षश्रेष्ठीने तिकीट बदलले तर माझी हरकत नाही असा पुनरुच्चार त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. काँग्रेसने पुन्हा गरिबी हटावचा नारा दिल्याने यावर सर्वत्र विरोधकांनी टीकेची झोड उठवली. जे अजिबात जमले नाही ते आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करायला निघाले अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय स्कीम वर भाजपाने जोरदार टीका केली. काँग्रेस गरिबीची चेष्टा करण्याचे काम करत आहे अशा शब्दात तावडेंनी काँग्रेसवर निशाणा साधला. जिला नाही जमलं ते आता राहुल गांधी गरिबी हटाव चा नारा देऊन गरिबी हटवायचा प्रयत्न करतो असं म्हणताय. आम्हाला एकच प्रश्न विचारायचा, गेली 10 वर्ष ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता त्यावेळी तुम्ही या विषयात काय केलं? 72 ला ज्यावेळी ही घोषणा केली त्यानंतर 72 पासून आजपर्यंत या विषयात काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेत होते त्यावेळी काय केलं? हा खरं म्हणजे गरिबांवर एक प्रकारचा काँग्रेसचा अत्याचार आहे, त्यांच्या भावनांशी खेळणं आहे. हे प्रत्यक्षात करता येणार नाही, ते नुसतं स्वप्न दाखवायचं आणि गरिबाची चेष्टा करायची हेच काम काँग्रेसच्या मार्फत सातत्याने केलं जात आहे. 1972 मध्ये काँग्रेसने गरिबी हटावची घोषणा केली तेव्हा ते निवडून आले, पण काँग्रेसने गरिबांसाठी काय केले असे सवाल त्यांनी केलाय. काँग्रेस गरिबांच्या भावनांशी खेळत आहे, जे प्रत्यक्षात उतरवता येणार नाही त्याचे नुसते स्वप्न दाखवत आहे. काँग्रेस फक्त गरिबीची चेष्टा करण्याचे काम करत आहे अशा शब्दात तावडेंनी काँग्रेसवर टीका केली.